बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक आदी विषयावर राष्ट्रीय बाल हक्क अधिकार संरक्षण आयोगाची सुनावणी दिल्ली स्थित राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत गडचिरोली येथे 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील बालकांच्या विविध तक्रारीबाबत सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीसाठी बाल हक्क आयोगाचे सदस्य उपस्थित राहणार असून याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्वच विभागांना दिल्या आहेत. बालहक्क व बालसंरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत 2007 बालकांच्या हक्काचे संरक्षणकरिता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. कलम 14 तरतुदीनुसार बाल अधिकाराचे पालन करण्यास आयोगाला निर्देश देण्यात आले आहेत. प्राप्त तक्रारींची चौकशी करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता, देशातील जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून त्यांचे मत जाणून घेण्याकरिता देशात विविध स्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार नीती आयोगाने निश्चित केलेल्या देशातील 115 आकांक्षित जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोलीचा देखील समावेश आहे. त्यानुसार गडचिरोली येथे 21 जुलै रोजी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बालकांबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार स्वतः किंवा पालक संस्थेद्वारे तक्रार सादर करू शकतो. जिल्ह्यातील तक्रारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.